मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं होते. कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्सप्रेसचं कपलिंग तुटलेलं आहे, त्यामुळे इंजिनासह एक बोगी गाडीपासून वेगळी झालेली आहे. त्यामुळेच कसारा स्थानकाजवळच्या या अपघातानंतर आता मध्य रेल्वेवरची वाहतूक उशिरानं होतीये. कसारा स्थानकाजवळ पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटलेली होती आणि आता ही कपलिंग जोडून पुन्हा एकदा ही गाडी नाशिककडे मार्गस्थ करण्यात आलेली आहे. पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटलेली होती, कसारा स्थानकाजवळची ही घटना होती. मात्र यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला होता. मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं होतीये. दृश्य आहेत कसारा स्थानकाजवळची पंचवटी एक्सप्रेसची कपलिंग तुटलेली होती, इंजिनासह एक बोगी त्यामुळे वेगळी झालेली होती. मात्र आता कपलिंग तोडून ही एक्सप्रेस म्हणजे पंचवटी एक्सप्रेस पुन्हा नाशिककडे रवाना झालेली आहे. आवाज यायचे जे आले पाईप डॅमेज होते.